हिंगनगाड़ के वर्धा जिला सत्र न्यायालय में बहुचर्चित अंकिता जलत कांड प्रकरण में कामकाज की शुरुआत हो गई है न्यायालय में सरकारी प्रसिद्ध वकील उज्जवल निकम के साथ आरोपी के वकील भूपेंद्र सोने और आरोपी हाजिर हो गए हैं पूरी महाराष्ट्र की निगाहें आने वाले फैसले पे लगी हुई है आने वाला फैसला जो उम्र कैद या फांसी है ये होने वाला है कुछ ही देर में फैसला आने की उम्मीद है या प्रकरणा प्रकरणाचे आहे पा पडसाद जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून हे जे प्र हा जो खटला आहे को फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात गेला आला तेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवताना था कोरोना प्रादुर्भाव असताना या प्रकरणात काय जे आहे थोडा विलंब झाला आज परिपूर्ण दोन वर्ष झाले अंकिताचा जो मृत्यू आहे आजच्या दिवशी झाला आजच्या दिवशी जो आहे कोर्टाकडून जो निकाल येणे अपेक्षित आहे किंवा कोर्टाकडून का कुठला जो निर्णय ये आहे येथे याच्याकडे सगळ्या जनतेचे महाराष्ट्रातले लक्ष लागले आहे तेव्हा येणाऱ्या का, काही क काही का वेळातच जे आहे कोर्टाकडून निर्णय येणार तेव्हा अंकिताला को कोर्ट कसा न्याय देतो किंवा या न्यायावर किती म्हणजे जनता अपेक्षित जो न्याय न्याय पकडून आहे कुठला न्याय अंकिताला मिळणार या याचा जो याची जी उत्सुकता किंवा उत्कंठा जे जनतेला लागले आहे तेव्हा येणाऱ्या काही काही वेळातच जे आहे अंकिताला अंकिताचे जो जो आरोपी आहे विकेश आहे त्यांना कुठली सजा कोर्टाकडून ऐकवल्या जाते याच्याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे